नमस्कार विद्यार्थी मित्र झोका हो। घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा आता पुढचं उपप्रमेय कोणता आहे अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण हा काटकोण असतो अगदी आहे काय म्हटलंय अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काटकोण असतो बघा आकृती बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच बघा आकृती तर इथे यम केंद्र असणारा एक वर्तुळ आहे दिसते सगळ्यांना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा जर ए सी असा जर व्यास काढला तर एसी व्यासामुळं काय झालं तर वर्तुळाचे दोन भाग हे वरचं एक अर्धवर्तुळ आणि खालचं एक अर्धवर्तुळ असे दोन अर्धवर्तुळ झालेले आपल्याला दिसतात बरोबर तर यातल्या एका अर्धवर्तुळात बघा अंतर्लिखित झालेला कोण ए बी सी काढलाय आता ते अर्धवर्तुळ बघा मी एक एक्स्ट्रा नाव देतो येतो बघा चला आपण अर्धवर्तुळाला काय म्हणूया कंस ए डी सी अर्धवर्तुळ किंवा अर्धवर्तुळ कंस म्हटलं तरी चालेल तर कंस ए डी सी हे कोण आहे अर्धवर्तुळ आणि त्याच्यामध्ये कोण ए बी सी हा काय झालेला आहे बरोबर आहे अंतर्लिखित झालेला आहे चला मग पक्ष लिहूया बघा पक्ष का लिहिलंय तर यम केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये कोण ए बी सी हा कौश एडीसी मध्ये अंतर्लिखित झालेला आहे साध्य काय करायचंय तर हा कोण काटकोण आहे लिहूया मग साध्य बघा कोण एबीसी बरोबर नव्वद अंश म्हणजेच काय सांगा कोण एबीसी हा काटकोण आहे लक्षात येतंय चला त्याची सिद्धता बघूया बघा मित्र शुद्धता कशी आहे ती पहिल्यांदा सांगतो मग आपण लिहूया तर बघा हा कोण आपल्याला नव्वद अंश दाखवायचा आहे मग तो कधी नव्वद अंश असेल बरं तर हा काटकोन त्रिकोण असल्यावर मग हे काटकोन त्रिकोण हो वगैरे एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्याला आंतर्लिखित कोणाचं प्रमेय माहिती आहे मध्ये आहे ना सगळ्यांना काय प्रमेय सांगा हा बरोबर आहे काय सांगितलं आंतर्लिखित कोणाचं प्रमेय तर जर एखादा कोण हा एखाद्या कंसामध्ये आंतरलिखित झालेला असेल तर त्या कोणाचं माप चा बर? A, B, हा त्याच्या संगत आंतरखंडित कंसाचा अर्ध असतं बरोबर म्हणजे कोण ए बी सी हा कंस एडीसी मध्ये आंतर्लिखित झालाय परंतु कोण ए बी सी न कंस कुठला बघा हा ए सी कुठला कंस ए सी मी अनेकांचं नाव देतो बघा इथं पी म्हणतो तर ए पी सी एपीसीला काय केलंय आंतरखंडित केलेलं आहे बरोबर मग एपीसी हा कोण आहे अर्धवर्तुल कंस आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश बरोबर ना कारण पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ आणि अर्ध्या वर्तुळाचं एकशे ऐंशी मग त्यानुसार कंश एपीसी बरोबर किती असणार एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशीच्या निम्म म्हणजे नव्वद लक्षात झालं चला मग सिद्धता आपण लिहूया बघा आकृतीमध्ये सर्वप्रथम आपल्याला जे दिसतं ते लिहूया बघा बघा कंस एपीसी हा कोण एबीसी ने काय केलेला आहे अंतर्खंडित केलेला आहे बरोबर म्हणून काय येणार बघा बघा कोण एबीसी बरोबर एक छेद दोन गुणिले कंस एपीसी याचं कारण आंतरलिखित कोणाचं प्रमेय परंतु परंतु माप कंस हा कुठला ए पी सी बरोबर किती असणार एकशे ऐंशी अंश याच कारण बरोबर आहे अर्धवर्तुळ कंस अर्धवर्तुळ कंस मी आला नंबर दोन म्हणतो बघा आता एक व दोन वरून आपल्याला काय मिळतं बघा म्हणून एक व दोन वरून आपल्याला काय मिळतं बघा तर कोण ए बी सी बरोबर एक छेद दोन गुणिले एकशे ऐंशी अंश आणि म्हणूनच आपल्याला काय मिळतं कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश बघा आपल्याला जे साध्य करायचं ते मिळालं काय बघा तर मित्रो प्रमेय काय होता तर अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काय असतो काटकोन असतो तो काटकोन आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण आंतर्लिखित कोणाचंच प्रमेय वापरलं त्यामुळे हे त्याचं उपप्रमेय तर मित्रो या भागामध्ये आपण पाहिलं की दोन प्रमेय एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात आणि त्यानंतर आपण पाहिलं अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेले कोण काटकोन असतात या दोन्ही प्रमेयांच्या सिद्धता तुम्हाला पुस्तकात दिलेल्या नाहीत परंतु झोका ऍपच्या माध्यमातून आम्ही या दोन्ही सिद्धता तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत जर तुम्हाला यांच्यामध्ये काही शंका असेल किंवा जर तुम्हाला एखादी सिद्धता कळाली नसेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा या सिद्धता अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यायच्या असतील तर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि झोकासोबत शिकत राहा